राजर्षी शाहू जन्मस्थळ परिसरात पत्रकार विजय पाटील लिखित ब्रेकिंग न्यूज या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या समारंभाला उपस्थित असलेले दैनिक लोकमतचे संपादक वसंत भोसले यांनी पुस्तकाच्या नावाचा संदर्भ देत श्रीमंत शाहू महाराजांची ब्रेकिंग न्यूज कधी येते बघूया अशी टिप्पणी केली छोट्या छोट्या लोकांचा हा जिल्हा आहे आणि ह्या छोट्या लोकांनी मिळून त्याला मोठं केलंय आणि म्हणून मला वाटतं की आता आपण ते अधिक मोठं करण्यासाठी शाहू महाराजांची ब्रेकिंग न्यूज कधी येते ते पाहूया या टिप्पणीवर बोलताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी ब्रेकिंग न्यूज बाहेरच्या गावातून येणार असून ती फक्त ब्रेकिंग न्यूज नसेल तर जबाबदारी असेल असं से सांगत आपल्या उमेदवारीबद्दल सकारात्मक भाष्य केलं आज आपण एक वे, वेगळा वळणावर या लागलोय ब्रेकिंग न्यूज संबंधी वसंतरावांनी सातत्याने बोलले ब्रेकिंग न्यूज जी आपण इथं ऐकायचा विचार करताय तो इतनं इतनं ती ब्रेकिंग न्यूज कधीच होणार नाही ती ब्रेकिंग न्यूज दुसऱ्या गावातनं येणार आहे तर लोकरस ये तरी पण लवकरच येईल काहीतरी अशी सर्वांची इच्छा आहे अपेक्षा आहे आणि त्याच्या माध्यमातून ती फक्त ब्रेकिंग न्यूजवरच तिथं थांबणार नाही ती म्हणजे खऱ्या अर्थाने एक जबाबदारी म्हणून सो, एक गोष्ट राहणार आहे आणि आयुष आराम करण्यासाठी ही ब्रेकिंग न्यूज नसणार परंतु सर्वसामान्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील आत्तासुद्धा सो आपण सोडवतच आहे सगळेच आपण सोडवतच आहे आपल्या माध्यमातून सगळे अनेक सुटतातच आहेत पण त्याहून अधिक गतीने आणि व्यापक प्रमाणावर प्रमाणे कसे सोडवता येतील ह्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना याचा विचार भविष्यात करावा लागणार आहे आणि त्यासाठी मला आपल्या सर सर्वांचंच मार्गदर्शन लाभणार आहे महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज उमेदवार असतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगती आहे या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना श्रीमंत शाहू महाराजांनी मी दिल्ली मुंबई इथं कुठेही गेलेलो नाही घरी शांत बसून आहे असं सांगत ब्रेकिंग न्यूज आलीच तर कामाला लागू असेही संकेत दिले